अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आनंदयात्री परिवाराच्या वतीने पोलीस बांधवांना मास्क, ओआरएसचे पॅकेट तसेच हँडग्लोजचे वाटप करण्यात आले। सर्वत्र कोरोना विषाणूंनी थैमान माजवले असून या विषाणूचा प्रसार वाढू नये म्हणून शासन विविध उपाययोजना राबवत असून राज्यात संचारबंदीही जाहीर करण्यात आली आहे। या संचारबंदी दरम्यान नागरिकांनाही घरामध्ये राहण्याचे आवाहन शासन वारंवार करत आहे। नागरिकांनी शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करू नये म्हणून पोलीस प्रशासनही तैनात करण्यात आले आहे। या अहोरात्र आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या सुरक्षिततेसाठी आज जामनेर शहरातील आनंदयात्री परिवारातील सदस्यांच्या वतीने पुढील 15 दिवस पुरेल एवढे मास्क, हँडग्लोज तसेच ORS चे पॅकेटचे वाटप करण्यात आले आहे। आमच्या आनंदयात्री जामनेर परिवारातर्फे आम्ही पोलीस बांधवांना साधारणतः त्यांना पुढच्या 15 दिवस पुरतील लॉकडाऊन पिरियडला एवढं फेस मास्क, ORS ची पाकिटं, त्याच्यानंतर फेस शिल्ड आणि हँडग्लोव्ज असं साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे। पोलीस बांधव हे सतत 24/7 कार्यरत असतात। सर्व लोक आपापल्या काळजीने लॉकडाऊन पाळत असले तरी यावरती लक्ष ठेवण्याचं काम हे आपले पोलीस बांधव करत असतात। त्यांचा आम जनतेशी सतत संपर्क येत असतो, तर हे रक्षणकर्तेच या कोरोनापासून बाधित होऊ नये याचा आम्ही सर्वांगीण विचार केला। आमचे अध्यक्ष अमोल सेठ सर, सचिव पत्रकार सुहास भाऊ चौधरी, आमचे खजिनदार डॉक्टर आशिष महाजन, डॉक्टर राजेश सोनवणे, साठे सर, कडूमाळी, हे सर्व आम्ही काल एकत्रित बसलो आणि याविषयी आम्ही सर्वांनी विचारमंथन केलं आणि काल हा निर्णय घेतला। तरी सर्व पोलीस बांधवांनी आपलं स्वतःचं संरक्षण करून जनतेचं संरक्षण करावं आणि आमच्या दिलेल्या साहित्याचा पुरेपूर वापर करावा अशी मी त्यांना विनंती करतो। जामनेरवासियांना माझी आनंदयात्री परिवारातर्फे कळकळीची विनंती आहे, कृपया आपल्या गव्हर्नमेंटनी सांगितल्यानुसार हे पुढचे 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे। ह्या 15 दिवसात जर का आपण जिंकलो तर खरोखर जिंकलो, आणि आपण जेवढे सशक्त आहोत आपण बाहेर फिरतो आपल्याला काही होत नाही असं वाटतं, पण आपल्या अंगावर जर कधी काही आजार आला आणि आपण तो घरी घेऊन गेलो आणि घरच्यांची इम्युनिटी पॉवर कधी कमी असली तर ते इन्फेक्टेड होऊ शकतात आणि मग त्यांच्यामागे तुम्हाला फिरावं लागेल आणि तुमच्या एका माणसाच्या मागे तुम्ही फॅमिली फिरली मग तुम्ही जनसेवा करू शकाल का? नाही। त्याच्यासाठी कृपया स्वतःला सांभाळा आणि परिवार ॲटोमॅटिक सांभाळला जाईल, कृपया बाहेर निघू नका, ही नम्र विनंती। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।